नमस्कार, मी भक्ती तांबे. कमोडिटीज कंट्रोलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण हिंगणघाटमध्ये आहोत आणि आपल्यासोबत आहेत राजेंद्र राठी. राजेंद्र राठी यांचं स्वतःचं पेस्टिसाईडचं दुकान आहे आणि ते गेले अनेक वर्ष शेती करतात. तर आपण त्यांना शेतीबद्दलच्या ज्या समस्या, शेती करताना शेतकऱ्यांना ज्या समस्या येतात त्याबद्दल विचारणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला सर, मला असं विचारायला आवडेल की कॉटन म्हटलं की एक असं डोक्यामध्ये असतं की नागपूर हे मोठं मार्केट आहे. बरोबर. पण आम्हाला जेव्हा आपण स्टॅटिस्टिक्स आणि सगळ्या गोष्टी बघतो तर आम्हाला लक्षात आलं की हिंगणघाट आणि हिंगणघाट किंवा आम्ही जसं अमरावती वणीला गेलो तर तिथे मेजर कॉटन प्रोड्युसिंग बेल्ट्स आहेत आणि जे समोर येत नाही आहेत, म्हणजे ज्यांची आयडेंटिटी इमर्ज होतीये. तर मला असं विचारायला आवडेल की साधारण हे कधी सुरू झालं कॉटन फार्मिंग आणि ह्याचं इतकं मोठा कॉटन प्रोड्युसिंग बेल्ट कसं झालं. कॉटनचा इतिहास असा आहे का, विदर्भात हा नागपूर एक सेंट्रल प्लेस म्हणून आहे त्यामुळे नागपूर ही ओळख आहे. पण खरं तर हिंगणघाट हा कॉटनचा गढ मानला जातो, कारण 150-200 वर्षापासून इथं कापूस घेतल्या जाते आणि जवळपास 100 वर्षाच्या इतिहास आहे का इथं. 2 टेक्सटाईल मिल्स आहेत त्या काळापासून. एक मोठा ग्रुपची होती, एक डागा ग्रुपची होती, नंतर ती NTC गेली. आज ही विदर्भातली सगळ्यात मोठी मंडी आहे हिंगणघाट, जी वर्धा जिल्ह्यात आहे. जसं तुम्ही म्हणाला यवतमाळमध्ये वणी हा ट्रॅक पण पॉवर कॉटनकरता खूप पोटेन्शियल आहे. हिंगणघाट एकट्या मंडीत मागच्या वर्षी 18 लाख क्विंटल कापूस आले. 18 लाख क्विंटल. इथं 18 जिनर आहेत, जिनिंगची मोठी फॅसिलिटी आहे. आणि बाकी ठिकाणच्यापेक्षा आमच्या हिंगणघाट बेल्टचे जे कापूस आहे त्याच्यात जे कॉटनमध्ये माईक पर्सेंटेज म्हटल्या जात, ज्यांनी कॉटनची क्वालिटी बेटर असते आणि त्याला ही जे रुई तयार होते त्याला स्पिनर्स प्रिफरन्सवर जास्त पैसे देऊन म्हणजे प्रीमियम मिळतो इच्छा कापसाला, तर हा कापसाचा आधीपासून गाळ आहे. हा, इथं हेवी ब्लॅक सॉइल आहे आणि ही कॉटनला सूट होणारी आहे. कारण इथं बरेचशा वेळेस अदर क्रॉपवर फार्मरने ट्राय केलं का बघ मूग घ्यायचा, उडीद घ्यायचा, पण तो इथं अनफिट आहे मौसम आणि इथं जी हेवी सॉइल आहे त्यामुळे. हेच अमरावती किंवा तुम्ही इथून जर 100 किलोमीटरवर गेला धामणगाव अमरावती तर इथं मूग उडीद फार चांगला येतो, वाशिमला उडीद मूग चांगला येतो, पण इथं होतं इथं अनफिट आहे. म्हणजे हे कॅश क्रॉप आहे म्हणून इथं घेतलं होतं असं नाही, पण ह्यात ही जमीन पोषक. हा, जमीन पोषक आहे. आणि साधारण किती पाणी लागतं इथल्या कॉटनसाठी आणि कसं काही समस्या? ॲव्हरेज ॲक्च्युली पाणी कपाशीच्या पिकाला खूप जास्त लागत नाही, पण एक स्प्लिट रेनफॉल पाहिजे. तसा 30 इंच पाऊस जर असला तर त्याच्यात कापूस चांगला येतो, पण ते एका दमानं पडलं. आता इतक्यात काय झालं, 5-7-10 वर्षात मौसम जरा बिघडले, एक कंटिन्युटी नाही. पडलं तर एका 4 दिवसातच पडून जाईल 10-12 इंच, नाही तर पडणार नाही, तर त्यांनी त्रास होतो. आणि इथं इरिगेशन फॅसिलिटी नाही. बेसिकली अशा अनसर्टन रेनफॉलमध्ये इरिगेशन फॅसिलिटी मस्त आहे. आता काही ठिकाणी शेतकऱ्यांनी प्रयत्न करून आपल्या विहिरी केल्या, पण आता इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम आहे. इलेक्ट्रिक मिळत नाही 8 वेळातून 2 दिवस, दिवसा मग रात्री 11 ते 5 तर ते इरिगेट करणं मोठं अवघड आहे त्या पिरियड. आणि यावर्षी जर विचार केला तर रेनफॉलच खूप कमी आहे त्यामुळे वॉटर लेवल नाही, तर इरिगेशन करता येईल. शेततळं किंवा बाकी जे आहेत त्यासाठी गव्हर्नमेंट सबसिडी देतात असं काही फार्मर्सने ट्राय आहे? लोकांनी जलसंसाधन योजना जी या नवीन गव्हर्नमेंटने आणली त्या तलाव आणि हे जमीन बरेचसे तयार झाले, पण परत तेच ना, शेततळ्या पण पॉवर नाही तर काय करणार, त्या शेततळ्या पाणी कसं द्यायचं, तर पॉवर हे फार मोठा प्रॉब्लेम आहे. आणि ह्यावर्षी साधारण कसं असेल ते तुम्ही म्हणालात की आपण पाहिलं मध्ये 35-40 दिवसाचा ब्रेक होता 2 पावसांचा, तर त्याचा काय परिणाम झाला का या वर्षाला? जर तुम्ही आमच्या जिल्ह्याचा जर विचार केला तर सप्टेंबर 15 पर्यंत कुठलंही पीक, मग ते कापूस असो सोयाबीन असो, हा एक्स्ट्रॉर्डनरी क्रॉप होता. म्हणजे कधी 10-20 वर्षात इतका सुंदर क्रॉप पाहिलं नव्हतं. सप्टेंबर 15 आणि ऑक्टोबर 15 इतकं वाईट आहे का, आम्ही 25 वर्षात इतकी वाईट परिस्थिती पाहिली नाही, इतका मोठा ड्रास्टिक फरक झाला. कारण यावर्षी एक कमी पावसामुळे एक्स्ट्राऑर्डनरी कापसाला हाईट आली, त्यामुळे सगळे पराठ्या जे कापूस त्याला म्हणतो आपण दाटून जात आहे ते पॅक झालं, त्याच्यामुळे सफोकेशन झालं आणि ते सगळे जे तयार झालेले पॉट्स आहेत ते सडून गेले खालचे, तर त्यामुळे एकरी 25% तो लॉस तो झाला. आता ते दाटल्यामुळे आता पिकिंगला प्रॉब्लेम, लेबर प्रॉब्लेम. आज कॉटन जातोय 4000 ते 44 क्विंटल, म्हणजे 44 रुपये किलो. आणि पिकिंग कॉस्ट आहे आज 9 ते 10 रुपये किलो, फक्त पिकिंग, शेतातून कापूस काढणे.
तर काय शेतकऱ्याला परवडणार, परवडू शकत नाही. म्हणजे आज 40 to 45 रुपये विकायचं आणि 10 रुपये फक्त शेतातून काढायचे घ्यायचे, बाकीचं सगळं त्याचं लागवड 12 महिने पोहोचणं ते खर्चच निघू शकत. कुठला व्हायरस अटॅक वगैरे झाला? व्हायरस नाही, यावेळेस पिंक बोलमचा अटॅक आला ॲक्च्युअली, त्याने खूप नुकसान. हां, ते आता नंतर कळतंय, आता क्वालिटी खराब होत आहे, पीक खराब झालं. म्हणजे 25% तुम्ही म्हणालात ते तर सफोकेशनमुळे झालं, आणि हा पिंक बोलवमचा वेगळाच इश्यू आहे. आता त्याचे काय परिणाम येतील ते अजून पुढे कळेल 15 दिवस. कॉटन मागच्या वर्षीपेक्षा त्यापेक्षा कमी होती या वर्षी? हो, येईल मागच्या वर्षी पर एकर कमीत कमी 10% कमी होईल.